हॅलो मित्रांनो, आज आपण संत रामदासांची एक गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट लिहिली आहे लेखिका अनंत कल्लोल यांनी आणि याचा मराठी अनुवाद केला आहे प्र. ग. सहस्रबुद्धे यांनी. तर ऐकूयात गोष्ट, रामदासांचं मित्रप्रेम. एका गवळ्याची मुलं रामदासांचे अतिशय प्रिय मित्र. त्याच्या घरात भरपूर दूध असून सुद्धा तो त्याच्या मुलांना मुळीच दूध देत नसे. शेवटी नारायणनं त्याला अद्दल घडवायचं ठरवलं. एकदा काय झालं, तो गवळी बाजारात गेला होता आणि त्याची बायको शेतात गेली होती. मग काय, नारायणने आपली मित्रसेना जमवली आणि गवळ्याच्या भिंतीवर दगड, विटा आणि माती घालून उंच उंच पायरे असलेला ढीग रचला. मग गवळ्याच्या घरातून म्हशी सोडून आणून एक एक करून धाब्यावर चढवल्या आणि मग सगळं परत जागच्या जागी ठेवून मुलं आपापल्या घरी निघून गेली. संध्याकाळी गवळी येऊन बघतो तर काय, आपल्या चारही म्हशी धाब्यावर उभ्या आहेत आणि पाण्यासाठी जोर जोरात ओरडत आहेत. हे बघून शेजारी पाजारी देखील गवळ्याचे थट्टा करू लागले. काही वेळानं ही सगळी नारायणची करामत असल्याचं त्या गवळ्याला कळलं आणि मग त्याने नारायणकडे जाऊन त्याला आपल्या मुलांना भरपूर दूध देण्याचं वचन दिलं आणि मगच नारायणने आपल्या मित्रांना पुन्हा बोलवून आधीच्याच उपायाने त्या म्हशी खाली आणल्या. आणि अशा प्रकारे त्या गवळ्याला आपल्या मुलांना उपाशी ठेवल्याबद्दल अद्दल घडली. कशी वाटली गोष्ट मुलांनो? अशाच गोष्टी ऐकायच्या असतील तर महातरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या गुरुवारी अशीच एक संत कथा घेऊन. तोपर्यंत बाय बाय.